केंद्र शासनाने बंदी आणल्यामुळे व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला आहे, पण हा लिलाव बंद पडल्यामुळे यामध्ये शेतकरी भरडला जातोय असं चित्र समोर येत आहे। केंद्र शासनाने कांद्याचे भाव वाढवल्यामुळे व्यापाऱ्यांवर कांदा साठवणुकीवर बंदी आणल्यामुळे व्यापाऱ्यांनी शासनाचा निषेध म्हणून कांदा लिलाव बंद ठेवला, पण यात शेतकऱ्यांचा कुठलाही संबंध नसताना शेतकरी भरडला जातोय। सणासुदीच्या तोंडावर देशभरामध्ये कांद्याला चांगली मागणी वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्याने जिल्ह्यातील बळीराजाला चांगल्या भावामुळे 2 पैसा मिळत असताना व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवल्याने बळीराजाला कोंडीत पकडल्यासारखं झालंय। आठवडे बाजार असल्याने येवला बाजार समिती बंद असते। सलग जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी कांद्याचा लिलाव बंद असल्याने शासनाने कुठेतरी साठवणुकीवरची बंदी उठवावी अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी होत आहे। कांदा साठवणुकीवर निर्बंध लादल्यामुळे आज येवल्यातील व्यापाऱ्यांनी कांदा मार्केट जे आहे हे सलग दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात आलेलं आहे। आज आपण इकडे बघू शकता का संपूर्ण हे जे मार्केट आहे हे संपूर्ण बंद आहे, एकही ट्रॅक्टर इथं आलेला नाही। आज आठवडे बाजार होता, मंगळवार आहे, मंगळवारी असंही हे कांदा लिलाव बंद असतो, पण कालचा सोमवार होता, काल आणि आज आणि उद्या काय होऊ शकतं हे सांगता येत नाही। पण या शासनाच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांनी जो आहे हा लिलाव बंद करण्यात आला आहे, याच्यामध्ये शेतकरी भरडला जातो आहे। कदाचित शेतकरी कुठेतरी 2 पैसे मिळत होते, भाव चढ्या दराने विकायला सुरुवात झाली होती, शेतकऱ्याला 2 पैसे मिळत होते, पण कदाचित या केंद्र सरकारने साठवणुकीवर निर्बंध लादल्यामुळे हे व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आज शेतकऱ्यांवरती सगळ्यात मोठी एक संकट उभं राहिलेलं आहे। तरी कदाचित कुठेतरी शासनाने हा निर्यातबंदी जी आहे साठवणुकीवर साठवणुकीची जी बंदी आणलेली आहे ती उठवण्यात यावी, कुठेतरी व्यापारी असतील, शेतकरी यांच्या समझौता होईल, कांदा लिलाव सुरू होतील, अशी येवले तालुक्यातील सर्वस्व शेतकऱ्यांची मागणी आहे। असं होत असलं तरी उद्याचा बुधवार आहे, बघूया उद्या मार्केट चालू होतं की नाही होतं, उद्या याच्यावरती आपण बघूया, परत सविस्तर जाणून घेऊ। पण आज तरी मार्केट दुसऱ्या दिवशीही बंद होतं। येवल्यावरनं न्यूज 15 मराठीसाठी गजानन देशमुख येवला।